नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शिक्षकांनो आणि पालकांनो, आपण शर्थीने खिंड लढवली हा पाठ समजून घेत आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सिद्दी जोहरने शिवा काशीद यांना पकडलं आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे खरे शिवाजी महाराज नाही आहेत तेव्हा त्यांनी शिवा काशीद यांना ठार केलं. शिवा काशीद यांचं हे योगदान हे स्वराज्यासाठी अत्यंत मोलाचं होतं. आणि आता सिद्दी जोहरनी खऱ्या खुऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्दी मसूद आणि सैन्य असं पाठवलं होतं. सिद्दी मसूदनी छत्रपती शिवाजी महाराजांना पांढर पाणी ओढ्याच्या इथे गाठलं. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि सैन्य कसं बसं घोडखिंड ओलांड त्यांनी घोडखिंड ओलांडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की शत्रूचं सैन्य हे आता आपल्यापर्यंत येऊन पोहोचलंय आणि आपण इतक्या मोठ्या सैन्याला घेऊन विशाळगडाकडे इतक्या कमी वेळात नाही पोहोचू शकत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी असं ठरवलं आणि ती योजना त्यांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या कानावर देखील घातली की आपण सगळे मिळून आधी सिद्दी मसूद आणि त्याच्या सैन्यासोबत लढूयात, त्यांना हरवूयात आणि मग सगळे एकत्र विशाळगडाकडे जाऊ. पण बाजीप्रभू देशपांड्यांना माहिती होत की हे वाटतं तितकं सोपं नाहीये. या सगळ्या लढाईमध्ये युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव धोक्यात येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याला खूप खूप गरज आहे. एक बाजीप्रभू गेले तर असे हजारो बाजी मिळतील, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जीव जर धोक्यात आला तर दुसरे छत्रपती शिवाजी महाराज कोणी नाही याची पूर्ण कल्पना बाजीप्रभूंना होती. म्हणूनच त्यांनी ते म्हटले होते की लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंनी कळकळीची विनंती केली की महाराज तुम्ही काही सैन्य घेऊन विशाळगडाची वाट चालायला सुरुवात करा, विशाळगडाकडे जायला लागा. मी ही घोडखिंड अडवून धरतो, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही घोडखिंड मी एकाही शत्रूला ओलांडू देणार आणि माझा जीव गेला तरी देखील एकही शत्रू हा तुमच्यापर्यंत पोहोचणार. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होत, त्यांच्याही जीवाची घालमेल सुरू होती. बाजीप्रभूंना आपण शत्रू बरोबर सोडून चाललोय, बाजीप्रभूंच्या जीवाला देखील धोका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये स्वराज्याचं ध्येय होतं, स्वराज्याचे विचार होते. त्यामुळे त्यांनी देखील बाजीप्रभूंना बाजीप्रभूंचं म्हणणं ऐकलं आणि विशाळगडाकडे काही सैन्य घेऊन चालायला सुरुवात केली. बाजीप्रभूंच्या ह्या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं की बाजीप्रभूंची स्वराज्याविषयी किती निष्ठा होती, बाजीप्रभूंचं स्वराज्यावर किती प्रेम होतं, छत्रपती शिवाजी महाराजांवर किती प्रेम होतं, स्वामी निष्ठा होती. आपण हेच सगळे गुण हीच सगळी मूल्य या प्रसंगातून शिकतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बाजीप्रभूंनी कशी खिंड लढवली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे विशाळगडाकडे कसे पोहोचले आणि त्यानंतर काय झालं ही पुढची गोष्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.